कोपरगाव शहर पोलिसांनी धडक कारवाई करत मोटरसायकल चोरणाऱ्या 3 चोरांच्या मुसक्या आवळल्यात. पकडलेल्या आरोपींकडून 3 दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत. रविवार दिनांक 11 जुलै 2021 रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नायक अर्जुन दारकुंडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश मैड, पोलीस कॉन्स्टेबल घोंगडे हे पेट्रोलिंग करत असताना तिनचारी कोकणठाण शिवारात किरण दिलीप बेंडकुळे वय 25 राहणार माहेश्वरीनगर कोळपेवाडी हा लाल रंगाच्या बजाज प्लॅटिना मोटरसायकल क्रमांक MH17CG2622 वर संशयास्पद फिरताना आढळून आला. अधिक चौकशी करता त्याने मोटरसायकली सोनारबस्ती धारंगाव शिवार तालुका कोपरगावतून चोरल्याचे कबूल केले. व यापूर्वी आपण गणेश उत्तम पवार वय 23 राहणार कोळगाव माळ सिन्नर व रोहित बाबासाहेब मुकळ वय 20 राहणार कोळगाव माळ सिन्नर या दोघांच्या मदतीने काळ्या रंगाची होंडा स्प्लेंडर, लाल रंगाची बजाज प्लॅटिना व काळ्या रंगाची होंडा अशा 3 गाड्या चोरल्याची कबुली दिली. या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 3 मोटरसायकली असा एकूण 50,000 मुद्देमाल हस्तगत केला आहे. कोपरगाव शहर पोलिसांनी धाडसी कामगिरी पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अपर पोलीस अधीक्षक दीपाली काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव, पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत नागरे, पोलीस नायक अर्जुन दारकुंडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश मैड, पोलीस कॉन्स्टेबल घोंगडे, पोलीस कॉन्स्टेबल राम खाडतोडे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश थोरात, महिला पोलीस कॉन्स्टेबल त्रिभुवन दिवे कानवडे बनकर यांच्यासह अधिकारी व अंमलदार यांनी कारवाई केली आहे. S24 मराठीसाठी अनिल दीक्षित कोपरगाव.